हरि ओम अभज्ञ, मी अरुण कारखाने, डोंबिवली उपासना पूर्व केंद्र. माझा आत्ता ताजा आलेला अनुभव म्हणजे असा आहे, 15 दिवसापूर्वीचा, की माझ्या मिसेसचे भाऊ अमेरिकेला असतात आणि ते आजारी भरपूर आहेत. तर त्यांनी फोन करून सांगितलं की ताई, कसंही करून तू मला येऊन भेट घ, का मला तुझ्याशी आता काय राहत नाही आहे. पण आता अमेरिका म्हणजे काय, इथून काय कोल्हापूर का पुण्याला जाणं असं नाही आहे. त्याकरता पासपोर्ट काढावा लागतो. त्याप्रमाणे तिने पासपोर्ट काढला, सगळं काढलं. त्याच्यानंतर विसा मिळायला पाहिजे. मग तिने विसासाठी हे सगळं अप्लिकेशन केला, पण विसाला ते काही कागदपत्र वगैरे हे बरोबर नव्हते. आणि असं म्हणतात की एकदा अमेरिकेला जायचं म्हणजे ते अगदी बारीक नजरेने सगळं अगदी बघतात. जरा जर काही चूक झाली तर ते फेल करतात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 5 वर्ष पुन्हा विसासाठी जाता येत नाही. पण बऱ्याच तिच्या काही चुका होत्या त्याच्यात, पण तरी पण ती तिथे गेली. तिथल्या लोकांनी बघितलं, त्याच्यात सांगितलं, म्हणजे इतर लोकं काही असे विसा काढायला, ते तुमचा पास होणार नाही, तुमचा पास होणार नाही. मग शेवटी आता काय करावं? जर हे दाखवलं तर 5 वर्ष जा पुन्हा जाता येणार नाही. आता तो तर माझीसारखी आठवण काढतो आहे, ताई ये गं, माझं काय खरं नाही, कधी काय होईल सांगता येत नाही. मग शेवटी तिने पर्समधून बापूंचा फोटो काढला. बापू, मी काय मजा मारायला चाललेलं नाही आहे, मी काय हौशेला चाललेलं नाही. आज माझा भाऊ आजारी आहे, त्याला मी बघायला चाललेले आहे. आणि हे मध्ये असं व्यत्यय काय येते, आता तुम्हीच काय ते बघून घ्या. आणि मला काय 6 महिने 10 महिने, फक्त 1 महिन्याकरता मी रिटायर आहे, काय ते तुम्हीच बघा म्हणे. असं म्हणून तिचा 1/2 तासाने नंबर लागला. आतमध्ये गेली, गेल्याबरोबर या बसा, काय नाव, अमुक असं, हे बघा. आणि सगळे ते कागदपत्र जे ती निले होते, लाईट बिल, आमच्या घराचं बिल, तिचं काय नाही, ती फाईल सगळे राहून द्या. तुम्ही सांगा कशाला चाललात? तर म्हणे माझा भाऊ आजारी आहे, असं असं आहे. आणि जास्त नाही, महिन्यामध्ये परत गेला आहे. ओके, एवढंच ना, ठीक आहे. सगळं बघितलं, ताबडतोब त्यांनी विसा पास करून टाकला. हरिओम अंबज्ञ.